एक असा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर येऊन थांबलेला आहे तो. त्या पिक्चरचा जेव्हा मी ट्रेलर बघितला मला राहावलं नाही त्या पिक्चरच्या ट्रेलरची फिलिंग शेअर करण्याला. काय चित्रपट आहे तुम्हाला सांगतो, अक्षरशः अंगावर काटा आला. काय क्या बवाल है ये, क्या कहां से उठा के लाते हैं ऐसी स्टोरी, इतना जबरदस्त है ना, मतलब क्या चल क्या रहा है वो कुछ समझ में नहीं आ रहा था. एकदम खतरनाक, कोण कुणाला मारतंय तो गँग, अरे रे 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 रे. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या आधी आपण ट्रेलर बघून घेऊन त्यानंतर बाकीच्या गोष्टी बघू. बॉस जबरदस्त पैसा वसूल चित्रपट आणेवाला आहे, त्याच्यामुळं ना वेट आणि वॉच. कधी हा एकदाचा चित्रपट थिएटरमध्ये येतो, ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो का आणखी कुठं होतो देव जाणे, पण जो काही त्याच्यामध्ये थरार दाखवलेला आहे ना तो थरार जबरदस्त आहे. आपण ट्रेलर बघून घेऊ. गायत्री सुरेश इन असोसिएटेड गुरुनाथन. एक गैंग मेंबर बनना हलवा नहीं है वीडियो. बराबर है, मुंबई कश्मीर चेन्नई. एक गैंग लीडर ही दूसरे गैंग लीडर को मार सकता है. ओ आपल्या तुम्हा सर्वांची आवडती हे काय होत. शिव कलमे लिपटा हुआ साप है ना साप. एक दिन चील से पूछा, क्यों रे कैसी है तू. गुस्से से चील ने उसे जवाब दिया, कल भिड़ू जब तक तू अपनी जगह पर है सब महफूज है. कोटेशन गैंग सब कुछ इसी से शुरू होगा. विवेक कन्नन, अ फिल्म बाय विवेक के कन्नन, कोटेशन गैंग. क्या था ट्रेलर, तर असला खतरनाक होता तुम्हाला सांगतो. बस एकदम जबरदस्त, थिएटरमध्ये आग लागणार आहे. साऊथचा चित्रपट वाटत आहे कारण त्यामध्ये बऱ्यापैकी चित्रपटामध्ये सगळे तर त्यांग तिकडचेच आहे. आपले फक्त बोल भिडू बोल भिडी क्या बोलता भिडू ह्यांनाच घेतलेलं आहे. त्यानंतर सनी लिओनी आहे, त्यानंतर प्रियामणी आहे, हे सर्व साऊथमधलेच आहेत. साऊथमध्येच ह्या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. जो काही थरार त्यांनी दाखवलेला आहे, जे काय मारधाड दाखवलेली आहे, पिक्चर बघताना डोक्याला शॉट लागणार आहे. काही दिवस तर तुम्हाला सांगतो ना लोकांना समजणारच नाही की काय होतं, हमने क्या देखा, क्या देखने थिएटर गए थे और क्या देख के आहे. एका अशा गँगची स्टोरी दाखवलेली आहे माझ्या मते ना, की ती गँग जबरदस्त आहे. आणि ती एक गँग नाही, अशा बऱ्याचशा गँग आहेत. दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी अशा शूटिंग केलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणच्या गँग आहेत. त्यामध्ये मुंबईचे आहे, चेन्नईचे आहे, काश्मीरचे आहे. ह्या सगळ्या ठिकाणी जे काही थरार दाखवलेला आहे, जो काही थरार केलेला आहे तो खतरनाक होता. प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या वेगळ्या गँगची वेगळी वेगळी स्ट्रॅटर्जी त्यांनी वापरलेली असणार आहे. चेन्नईमध्ये वेगळ्या प्रकारे कोयता कुराडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. मुंबईमध्ये दाखवणार गँग तुम्हाला सांगतो, त्यांच्यामुळे सगळ्या बंदुकी एकदम जबरदस्त हाय फाय टेक्नॉलॉजीवाल्या बंदुकी त्यांच्याकडे असतील. एक गँग काय दाखवलंय, ते चेहरा त्याच्यामध्ये जी हाणामारी, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब भिडू चॅनल को सबस्क्राईब करणे का भिडू सब आपने लोग है अपना बच्चा है अपना हा करणे का चॅनल को सबस्क्राईब. सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.